सुस्वागतम सुगम लर्निंग या चॅनल मध्ये मी सुनीता आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. सध्या आपण गणितीय विषयातील विस्तार सूत्रे ही सिरीज अभ्यासतो आहोत. त्या विस्तार सूत्रांमधलं शेवटचा भाग ज्यामध्ये आपण विस्तार सूत्र अभ्यासणार आहोत ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्गचा विस्तार साठीच. तर वळूयात आपण आपल्या पाठ्य घटकाकडे. सर्वात प्रथम आपण याचा विस्तार कसा मिळवायचा किंवा काय मिळतो हे अभ्यासणार आहोत. सुरुवात करूयात ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग. वर्ग आहे म्हणजे कंसाचा किती वेळा गुणाकार करायचा? दोन वेळा. म्हणजे ए अधिक बी अधिक सी या कंसाला त्याच कंसाने गुणायचं. ए अधिक बी अधिक सी. आता दोन कंस आहेत, तीन तीन पद आहेत प्रत्येक कंसामध्ये. मग त्या दोन पैकी एका कंसाची आपण फोड करायची, स्प्लिट करायची पद, आणि दुसरा कंस मात्र तसाच ठेवायचा. मग मांडणी करूया. पहिला कंस जो आहे त्याची आपण फोड करतो आहोत. ए कंसात ए अधिक बी अधिक सी. त्यानंतर दुसरं पद अधिक बी कंसात ए अधिक बी अधिक सी. आणि आता अंतिम पद अधिक सी कंसात ए अधिक बी अधिक सी. या पद्धतीने आपण फक्त ते मांडून घेतलं. ए इथे, बी या ठिकाणी आणि सी या ठिकाणी. गुणाकार करायचा आहे. ए आणि ए चा गुणाकार ए वर्ग. अधिक चिन्ह आहे. आता या स्टेप मध्ये सगळीकडे धनचिन्ह आहे, त्याच्यामुळे चिन्हांमध्ये बदल करण्याची आपल्याला अजिबात गरज भासणार नाही आहे. तर चिन्हांकडे आता थोडस दुर्लक्ष केलं तरी चालेल, आपण फक्त गुणाकारावरती लक्ष कॉन्सन्ट्रेट करूया. ए आणि ए चा गुणाकार ए वर्ग. अधिक ए आणि बी चा गुणाकार ए बी. अधिक ए आणि सी चा गुणाकार ए सी. अधिक बी आणि ए चा गुणाकार बी ए ऐवजी ए बी. अधिक बी आणि बी चा गुणाकार बी वर्ग. अधिक बी आणि सी चा गुणाकार बी सी. अधिक सी आणि ए चा गुणाकार सी ए असं लिहिण्याऐवजी ए सी. सी आणि बी चा गुणाकार पुढे सी बी ऐवजी बी सी. आणि सी आणि सी चा गुणाकार सी वर्ग. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सगळी धनचिन्ह होती म्हणून आपण चिन्हांचा जास्त विचार केला नाही, सगळीकडे धनचिन्ह लिहून टाकली. आता पुढच्या ओळीला सरूप पद शेजारी आणायची. ती आणण्यापूर्वी ज्याचा घातांक दोन सरळ सरळ लिहिलेला दिसतोय ती पद इंग्रजीच्या अल्फाबेटच्या क्रमाने शेजारी लिहूयात. म्हणजे आपण लिहूयात ए वर्ग, त्यानंतर प्लस बी वर्ग प्लस सी वर्ग. आता त्या पदांखाली डॉट करण्याचं कारण की आपली ती पद लिहून झालेली आहेत हे आपल्या चटकन लक्षात यावं. त्यानंतर हे ए बी च पद अधिक ए बी. पुढे ए बी कुठे सापडतं का शोधायचं, मिळतं इथे, मग ते ए बी पण आपण लिहायचं. त्यानंतर ए बी नंतर बी सी च पद आहे का बघूया. इथे आहे प्लस बी सी आणि याही ठिकाणी आहे प्लस बी सी. म्हणजे ज्या खाली डॉट केले तेवढे पद लिहून झाले. आता उरलेली पद प्लस ए सी आणि या ठिकाणचं प्लस ए सी. ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग तसंच. ए बी आणि ए बी ची बेरीज दोन ए बी. बी सी आणि बी सी ची बेरीज दोन बी सी. ए सी आणि ए सी ची बेरीज दोन ए सी. आणि याच्या पुढे आपण अधिक सोपं रूप देऊ शकत नाही म्हणून ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग साठीच विस्तार सूत्र आपल्याला मिळालेलं आहे. ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक दोन ए बी अधिक दोन बी सी अधिक दोन ए सी. विस्तार सूत्र कसं तयार झालं हे आपल्याला आता समजलेलं आहे. आता वळूयात आपण प्रश्नांकडे.
तर त्यातला पहिला प्रश्न, पहिला प्रश्न सोडवताना आपण काय करूयात, तीनही पदांची चिन्ह धन असतील असं उदाहरण घेऊयात. उदाहरण आहे दोन ए अधिक तीन बी अधिक चार सी कंसाचा वर्ग. आता आपल्या उदाहरणाची आणि सूत्राची तुलना करूयात. इकडे ए होत, इथे दोन ए आहे, म्हणजे पहिल्या पदाला आपण म्हणणार आहोत ए, बी ऐवजी इथे आहे तीन बी, याला समजायचं बी. इकडे सी होत, इथे चार सी आहेत, याला समजायचं सी. आणि आता सोडवायचंय. सर्वात प्रथम इथे ए वर्ग होत, मग ए वर्ग म्हणजे दोन ए चा वर्ग अधिक बी वर्ग, बी वर्ग म्हणजे तीन बी चा वर्ग अधिक सी वर्ग म्हणजे चार सी चा वर्ग अधिक दोन ए बी म्हणजे दोन गुणिले ए म्हणजे दोन ए गुणिले बी म्हणजे तीन बी अधिक दोन बी सी, दोन गुणिले बी म्हणजे तीन बी आणि सी म्हणजे गुणिले चार सी अधिक शेवटचं पद दोन ए सी, दोन गुणिले ए म्हणजे दोन ए गुणिले सी म्हणजे चार सी. या पद्धतीने सूत्रात किमती घालून घ्यायच्या. त्यानंतर सोपं रूप द्यायचं, दोन ए कंसाचा वर्ग. इथे दोन ए कंसात लिहिणं आवश्यक आहे, कंसात नाही लिहिलं तर काय होतं पहा, कंसात नाही लिहिलं तर ते दोन ए वर्ग मिळतं, पण जर आपण त्याला कंस केला तर आपलं अचूक उत्तर मिळतं दोनचा वर्ग चार आणि ए चा वर्ग ए वर्ग. आणि म्हणून कंस करायला विसरायचं नाही. तर इथे दोन ए चा वर्ग म्हणजे चार ए वर्ग, तीन बी वर्ग म्हणजे तीनचा वर्ग नऊ आणि बी वर्ग, चारचा वर्ग सोळा आणि सी वर्ग. या पूर्ण पदामध्ये आता आपल्याला सोडवायचे, दोन दुने चार, चार त्रिके बारा, ए आणि बी चा गुणाकार ए बी अधिक या पदामध्ये आता सोडवायचं आहे. बेत्रिके सहा, सहा चोक चोवीस, बी आणि सीचा गुणाकार म्हणून फक्त बी सी. आणि शेवटच्या अंतिम पदामध्ये दोन गुणिले दोन गुणिले चार, दोन दुने चार, चार चोक सोळा, ए आणि सीचा गुणाकार ए सी. आणि म्हणून दोन ए अधिक तीन बी अधिक चार सी चा विस्तार आपल्याला मिळाला चार ए वर्ग अधिक नऊ बी वर्ग अधिक सोळा सी वर्ग अधिक बारा ए बी अधिक चोवीस बी सी अधिक सोळा ए सी. आता धनचिन्ह असलेलं उदाहरण आपण सोडवलं. आता ज्या उदाहरणामध्ये ऋणचिन्ह येतात असं उदाहरण कसं सोडवायचं ते आपण अभ्यासूयात. प्रश्न दुसरा, एक्स वजा दोन वाय अधिक पाच कंसाचा वर्ग. या उदाहरणामध्ये एकच ऋणचिन्ह आहे आणि एक धनचिन्ह. सूत्र वापरायचं, ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक दोन ए बी अधिक दोन बी सी अधिक दोन ए सी. आता सोडवूयात, पण सोडवण्यापूर्वी आपण ए बी सी लिहूयात. ए म्हणजे एक्स, बी म्हणजे आता इथे ऋण चिन्ह जर आलेलं असेल तर त्या ऋण चिन्हासह पदाचा विचार करायचा. ए ची किंमत इकडे आहे एक्स, बी ची मात्र काय आहे ऋण दोन वाय आणि सी ची किंमत आहे धन पाच. आपण धनचिन्ह लिहित नाही, फक्त पाच विचारात घेतलं तरी चालेल. चला सोडवूयात मग. बरोबरचं चिन्ह ए वर्ग, ए वर्ग म्हणजे एक्स चा वर्ग अधिक बी वर्ग म्हणजे ऋण दोन वायचा वर्ग
अधिक सी वर्ग म्हणजे 5 चा वर्ग अधिक 2 ए म्हणजे x गुणिले बी म्हणजे ऋण 2 y हे पद आपण इकडे सोडवलं अधिक आता इकडचं पद 2 कंसात बी म्हणजे ऋण 2 y आणि सी म्हणजे फक्त 5 अधिक 2 ए म्हणजे x आणि सी म्हणजे 5 सोपं रूप देऊयात आता x वर्ग एज इट इज अधिक ऋण संख्येचा वर्ग धन संख्या असतो म्हणून ऋण 2 चा वर्ग असेल 4 आणि y चा वर्ग y वर्ग अधिक 5 चा वर्ग 25 आता इथे धन चिन्ह इथे धन आणि इथे ऋण धन चिन्ह आणि ऋण चिन्ह असमान चिन्ह आहेत आणि गुणाकाराचा नियम आहे असमान चिन्हे असतील तर गुणाकार ऋण असतो आणि म्हणून इथे येईल ऋण 2 आणि 2 चा गुणाकार 4 x आणि y चा गुणाकार xy पुढे धन चिन्ह आणि ऋण चिन्ह असमान चिन्ह पुन्हा म्हणजे गुणाकार ऋण 2 दुणे 4 4 पंचे 20 आणि फक्त चल आहे y त्यानंतर अंतिम पद 2 आणि 5 धन चिन्हच आहे दोघांचेही 5 दुणे 10 आणि x आणि म्हणून x वजा 2y अधिक 5 या कंसाचा वर्ग आपल्याला मिळाला त्याचा विस्तार आपल्याला मिळाला x वर्ग अधिक 4y वर्ग अधिक 25 वजा 4xy वजा 20y अधिक 10x आता आपण शेवटच्या उदाहरणाकडे वळतो आहोत त्याच्यामध्ये दोनही ऋण चिन्ह आहेत असं उदाहरण तिसरं m वजा 3n वजा 7 कंसाचा वर्ग आता तुलना करायची आहे आपल्याला सूत्रासोबत मग a च्या जागेवरती इकडे आहेत m म्हणून a बरोबर घ्यायचे फक्त m b बरोबर मगाशी सांगितलं होतं त्या पद्धतीने जर ऋण चिन्ह असेल तर त्या ऋण चिन्हाचा विचार त्या b आणि c किंवा a च्या किमतीमध्ये घ्यायचा असतो आणि म्हणून b ची किंमत आहे ऋण 3n आणि c ची किंमत आहे ऋण 7 सोपं रूप देण्यासाठी आपण आता सोडवूया ए वर्ग म्हणजे m चा वर्ग अधिक b वर्ग म्हणजे ऋण 3n चा वर्ग अधिक c वर्ग म्हणजे ऋण 7 चा वर्ग ए वर्ग म्हणजे m वर्ग b वर्ग म्हणजे ऋण 3 चा वर्ग ऋण 3n चा वर्ग c वर्ग म्हणजे ऋण 7 चा वर्ग पुढे अधिक 2 a गुणिले b a म्हणजे m गुणिले b म्हणजे ऋण 3n अधिक 2bc 2 गुणिले b म्हणजे ऋण 3n गुणिले c म्हणजे ऋण 7 आणि अधिक शेवटचं पद 2ac 2 गुणिले a म्हणजे m आणि c म्हणजे ऋण 7 आता सोपं रूप देण्यासाठी आपण पुढच्या स्टेपकडे वळतो आहोत m वर्ग तसेच अधिक पुन्हा नियम लक्षात ठेवायचा ऋण संख्येचा वर्ग धन संख्या असतो मग ऋण 3 चा वर्ग असेल 9 आणि n चा वर्ग n वर्ग त्याच पद्धतीने इथे ऋण 7 चा वर्ग 49 या तिसऱ्या पदाच्या बाबतीत एक धन चिन्ह आणि एक ऋण चिन्ह असमान चिन्हे गुणाकार ऋण म्हणून इथे ऋण 32 6 m n
आता या ठिकाणी एक धन चिन्ह, एक ऋण चिन्ह आणि पुन्हा एक ऋण चिन्ह, म्हणजे ऋण चिन्हांची संख्या समान आहे. ऋण चिन्ह दोन आहेत. मग जर दोन ऋण चिन्ह आले तर त्याचा गुणाकार धन येतो आणि म्हणून इथे गुणाकार येईल बैत्रिके सहा, आणि सहा आणि सातचा गुणाकार 42. धन ऋणचा गुणाकार ऋण आणि ऋण ऋणचा गुणाकार धन 42. आणि एकच चल आहे एन. शेवटच्या पदामध्ये एक धन चिन्ह आणि एक ऋण चिन्ह, एमचं चिन्ह धनच आहे, म्हणजे इथे उत्तर असेल ऋण. दोन आणि सातचा गुणाकार 14 एम, आणि म्हणून एम वजा 3n वजा 7 चा वर्ग ची किंमत, म्हणजेच एम वजा 3n वजा 7 चा वर्ग चा विस्तार आपल्याला मिळाला एम वर्ग अधिक 9n वर्ग अधिक 49 वजा 6mn अधिक 42n वजा 14m. तर या विस्तार सूत्रावरती आधारित जी वेगवेगळी उदाहरणं तुम्हाला विचारली जातात त्या सर्व प्रकारच्या उदाहरणांचा समावेश या व्हिडिओमध्ये मी केलेला आहे. तुम्हाला ते निश्चितच समजलेलं असेल. आवडलं असेल तर नक्की लाईक करा. चॅनल सुगम लर्निंग चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनल नक्की 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 सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूयात वेगळ्या पाठ्यघटकासह पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद.